चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मासा कण्णंबार सभागृहात शुक्रवारी संदीप सावंत दिग्दर्शित व आशा शेलार आणि जयंत गाडेकर अभिनीत नदी वाहते या चित्रपटाचा विशेष शो सादर झाला. संदीप सावंत हे ऑस्कर पुरस्कारासाठी प्रवेशित झालेल्या श्वास या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, तर आशा शेलार यांनी झी मराठी या वाहिनीवर गाजलेल्या होणार सुन मी या घरची या मालिकेतील जान्हवीच्या आईची भूमिका साकारली होती. तसंच जयंत गाडेकर हे मूळचे चंद्रपूरचे सुपुत्र असून चंद्रपूरकर रसिकांनी बहुसंख्येत उपस्थित राहून हा चित्रपट बघितला. नदी वाहते हा चित्रपट पर्यावरण संरक्षण व नदी संवर्धन या विषयावर आधारित आहे. मनोरंजन आणि समाज प्रबोधन या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. नदी काठावर वसलेल्या लहान गावांचा विकास आणि स्थलांतरण थांबविण्यासाठी नदी वाचविणं किती आवश्यक आहे हे या चित्रपटात सांगितलं गेलं आहे. वाहत्या नद्या जगल्या तर त्याचा कोणाला आणि कसा फायदा होईल, नदी वाचवायची असेल तर मग काय काळजी घेतली पाहिजे, नदीचा योग्य पद्धतीने उपयोग कसा करावा याबाबतची जनजागृती सुद्धा या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मला कुठल्याही वेळी अंतीवर जायला भीती नाही वाटत. आपण नाही बाबा. आमचा गाव, आमच्या जमिनी, अंती 37 गावातून वाहते आणि समुद्राला मिळते. आपलं काय काय म्हणायचं. तुझ्या काठावरची भाजी आज पहिल्यांदा स्टॉल लावून विकली. सगळी भाजी विकली गेली. असाच आनंद आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात राहू दे. मुंबई स्पर्धा केवढी आहे. अरे काय बोलतोस काय, जातात ते सर्व येड धावे असतात. नदी जिथून मार्गी लागते म्हणजे अवसरी पासून ते खाली फणशी पर्यंत त्या जमिनी तपासायला. किती दिवस डोक्याने पाणी आणायचा. जायचं नाही सांगितलं. हे मी तुम्हाला सांगितलं हे कोणाला सांगू नका. आमच्या जमिनी आणि त्या कोणाला आणि का विकायची याच्याशी ह्याचा काय संबंध. त्या जमिनी का विकल्यात, जमिनी का विकल्यात हे त्यांना माहित आहे म्हणून त्यांना मी विचारतोय. कळलं. 95% रेन वॉटर इज वेस्टेड. इट्स अ क्राईम. नाही चालणार. दरम्यान या चित्रपटाच्या स्क्रीनिंग नंतर दिग्दर्शक संदीप सावंत, अभिनेत्री आशा शेलार, अभिनेता जयंत गाडेकर, चित्रपटाच्या सहनिर्मात्या नीरजा पटवर्धन यांनी उपस्थित चंद्रपूरकर रसिकांशी संवाद साधला. रसिकांना काहीतरी वेगळं देण्याचा मानस नेहमीच राहिला आहे. केवळ मनोरंजनच नव्हे तर प्रदर्शित चित्रपटातून रसिकांचं समाज प्रबोधन व्हावं हेही वेगळ्या धाटणीच्या चित्रपट निर्मितीचं उद्देश आहे आणि याच उद्देशातून हा
चित्रपट तब्बल 5 ते 6 वर्षांचा अभ्यास केल्यावर तयार झाला अशी माहिती संदीप सावंत यांनी यावेळी दिली. नदी वाचवा हा संदेश देणं तर होतच, पण यासोबतच गावातून जी छोटी नदी वाहते तिचा योग्य पद्धतीनं उपयोग कसा करायचा आणि नदी वाहते राहण्यासाठी काय केलं पाहिजे याबाबत जनजागृती करणं हेही मुख्य उद्देश आहे असंही सावंत यांनी यावेळी सांगितलं. मग नदीवर काहीतरी प्रॉब्लेम, मग एक तो किंवा ती किंवा गावातले काहीतरी एकत्र येतात आणि मग तो ओळखी चिडून उठते, लोक जमवतात आणि मग ते लिहितात. हा सिनेमा झाला. मी हे पहिलं ठरवलं होतं की हा सिनेमा आपल्याला करायचा नाही, खूप छोटा निष्पन्न होत. त्या माणसांचा स्वतःचा संघर्ष आहे, त्यांचा स्वतःचा शोध आहे. तो जोवर पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत लोकांना जोडणं, अमुकाला मोटिवेट करणं आपल्याला काही अर्थ नसतो. आम्ही स्वतःला तर मोटिवेट केलं पाहिजे. यावेळी होणार सून मी या घरची फेम सुप्रसिद्ध सिने नाट्य अभिनेत्री आशा शेलार आणि मूळचे चंद्रपूरचे सुपुत्र असलेले प्रसिद्ध अभिनेते जयंत गाडेकर यांनीही नदी वाहते या मनोरंजनासह समाज प्रबोधनपर चित्रपटातील आपले अनुभव सांगत उपस्थित चंद्रपूरकरांशी दिलखुलास संवाद साधला. म्हणजे मला तुमच्यासमोर असं म्हणून चालणार नाही की नको माझं ती जी आमच्या आईची आठवणकडे असं नाही चालणार. पण ॲज अ कलाकार म्हणून म्हणजे आता तुम्ही या दोघांचा जो काही उल्लेख केला आहे ना, तर ते इतके प्रतस्थ आहे. तर अशा माणसांच्या सोबत आपण काहीतरी करतो आणि हे प्रत्यक्षात केल्यानंतर मला जे काही जाणवलं, त्यामुळे असं झालं की तो जो ती जी सपोर्टिव्ह सिस्टीम आहे आपण कायम राहायला पाहिजे. मगासपासून जयंताने जे आम्ही इथे असलेल्या सगळ्यांनी जे वारंवार ह्या गोष्टीचा जो उल्लेख केला की हा फक्त कोकणातला आहे सिनेमा, कोकणातला, परंतु आतापर्यंत जे काही फेस्टिवलचे शो झाले आणि ज्या ज्या फेस्टिवलला गेलो तर तिथे प्रत्येक वेळेला फक्त अमुक एका प्रांतातला माणूस असं काही नव्हतं, तर वेगवेगळ्या प्रांतातली माणसं ज्यावेळेस तिथे आली होती या अशा सगळ्या प्रयोगांमध्ये मी एक गोष्ट मात्र नोटीस केली की प्रत्येकाला हा सिनेमा आपापल्या प्रांताशी जोडावासा वाटतो. आम्ही सीझन्स बघितले, त्याचे रंग बघितले, पाण्याची पातळी बघितली, कोकणात ती गंमत आहे सगळी, म्हणजे हायवेच्या काठापर्यंत असं गहू उगलेलं असतं मे महिन्यात सुद्धा, तर ते सगळे रंग म्हणजे माझ्या त्या ह्याच्यामध्ये चित्रात कॅनव्हासवर असते आणि मला काही अपेक्षा नाही की कोणी ते नोटीस करावं, माझी कथा चालणार आहे ते सगळं आहे वगैरे वगैरे. म्हटलं हे तुम्ही किती दिवसात तुम्हाला कळलं, एक वर्ष तुम्ही बघितलं का? मी 7 वर्ष बघतोय म्हणे. ते लगेच माझ्या सगळ्या त्याच्या इंटेलेक्चुअल बंदुका मी खाली ठेवून दिल्या. म्हटलं विद्यार्थ्या बोलण्यात काही अर्थ नाही, तुमचं जे काही अनुभव आहे, शिक्षण आहे, सगळं घेऊन आता या आधीला सांगा तुम्ही, तुम्हाला ब्रिगेडियर चांगला मिळाला, चांगले शिपाई व्हा, युद्ध तुम्ही जिंकणार आहात आणि ते मराठे यशस्वीरित्या जिंकलं आहे. त्याच्यापैकी तुम्ही मी इथं बसलो तरी तमा बाळगू नका, बिंदास त्यांना विचारा याला पाक घेतलं बरं, तुम्हाला एडिटिंगमध्ये काढावंसं वाटलं नाही का? यानंतर उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची संदीप सावंत, आशा शेलार आणि जयंत गाडेकर यांनी उत्तरे दिली. यावेळी डॉक्टर जयश्री कापसे गामंडे, अजय धवणे, आशिष अंबाडे, सुशील सहारे यांच्यासह चंद्रपूरकर रसिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.